प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तान आमचे जमलेले सगळे आमचे काँग्रेसचे लीडर फार्मर्स आज हांगा व्हडे उमेदीन जमलेले आसात. आणि जे मुख्य कारण म्हणजे जे कितें चल्लां आज शिवोली गांवांत तेचो एक वायट मेसेज आमच्या गांवांत वयता. आणि ती म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल हार्वेस्टिंग मशीन जेची गरज खरी शेतकऱ्यांक आसा आणि ते त्यांच्या पर्यंत सरकारान पावंक जाय हेच आमच्या लिडरान आज राजन घाटेन सांगलेले आसा. आणि तेचे इम्प्लिमेशनूय ते लास्ट इयर केल्ले शेतकऱ्यांक घेऊन गेल्ले पण सरकारान तेचेर लक्ष न घालता खंय तरी पॉलिटिकल स्टंट अवघ्या 3 महिन्यांचेर जे पॉलिटिक्स आमचे इलेक्शन आसा त्या खातीर शेतकऱ्यांची सहानुभूती घेवपाचे काम आज कोण तरी व्यक्ती हांगा करता. वायट दिसता ह्या कारणा खातीर की गेली अनेक वर्सां गेली 3 वर्सां वेल्ला काणक्या गांवांत गरजुवंतांक पावपाचें काम करताना कसलेंच आश्वासन किंवा कसलीच अपेक्षा न दवरता निस्वार्थीपणान सेवा केल्ली आसा. आणि ते सेवेक अशी झगडी झुजां केन्नाच जाली ना. माजी आमदार जावं जाल्यार स्थानीक आतांचो आमदार जावं हेंच्यांनी केन्नाच भर काडले ना आणि सगळें कितें सुरळीत जातालें. पूण आज खंय तरी सुव्यवस्था आसा पळय शिवोलची ती बिगडोवपाचें काम चालू आसा. आज अमृत उमरीचेर पावल्ले आसा लोक कन्फ्यूज जाल्ले आसा आमी कितें करपाचें आनी हेतून जो गरजुवंत आसा पळय तो खंय तरी चेपत गेल्लो आसा. आमकां नाका आमकां पळय आमी अनेक समस्या आज आमचे लिडर सांगतात. आमचे लिडर सांग पाण्याची समस्या आसा रस्त्याची समस्या लायटीची समस्या आसा बेरोजगारी आसा अश्यो अनेक समस्या ह्या शिवोली मतदारसंघान खास करून आसात आणि ज्यो गेल्या 30 वर्सांपासून केन्नाच कंप्लीट जावंक ना. आतां कोण तरी येवन आपली फॅमिली मेंबर जर इलेक्ट जाले हांव हें करतलो फाल्यां तें करतलो अशी आश्वासनां दिवन खंय तरी वातावरण तंग करपाचो प्रयत्न करतात. हांगासर स्वाभिमानी शिवोलकार आमचे सगळे मन मिसळून एकमेका कडेन केन्ना वायट नदरेन पळयनासतना खंयच्याय पक्षाचे जावं एक बरी मेसेज दितात की आमी खंयच्याय पक्षाचे जावं पूण आमी एक भाव भयणी ह्या नात्यान आमी हांगा वावुरतना दिश्टी पडटा. पूण ह्या गेल्ल्या काही कारणांक काही 2-3 महिन्यांपासून हांगासर सगळें भयणीक वातावरण जाल्लें आसा आनी हेका जबाबदार कोण हे जबाबदार ह्या हे जे कोणें पावल हांगा घातलां ते लोक कितें एक्सेप्ट करतले लोकांच्या मनांत कितें आसा लोकांच्या मॅन्डेट असं दिले की एक महिन्या भितर तुमचो प्रॉब्लम आम्ही सॉल्व करता नावं बरोवन घेतली नंबर बरोवन घेतले अशें म्हाका दिसता 15 वर्सां हांव बायलांक घेवन वयता. हांव सरकाराक विचारूंक सोदता 16,000 लिटर उदीक आमकां फ्री दितले फ्री दिवप म्हणजे कितें खंय तरी आमी विकतें घेता तें आमचें कॅन्सल करून आमकां फ्री दिता म्हणटा. अरे बाबा सरकाराक हांव सांगूंक सोदता आमकां विकतें उदीक मेळना नळाक उदीकूच येना जाल्यार आमकां तुमी फ्री खंयचें दितले जे उदीक आसा पळय तें आमी विकतें पे करून आमकां दी म्हणटात तें तुमी दिना पे करता आमी म्हयन्याचे तर आमकां तुमी तें दिवंक सोदिनात आनी तुमी फ्री दिता म्हणटा आमी पयशाचे आमचे आमकां दिना जाल्यार तुमी फ्री दिता म्हणजे हे म्हाका लॉजीक कळोवंक ना सरकाराची कितें ती. दुसरें सरकार म्हणटा की सगळे 1 तारखेच्यान तुमकां आसा ते कितेंच रस्त्याक खड्डे दिसचे ना 1 तारखेच्यान खड्डे दिसचे ना म्हणजे हेच्या पयली जो कितें प्रोसेस जावपाक जावो रोडाक लागून तो सरकारान स्टार्ट केलो काय सुरवात केली घातले सगळे काम चालू केले कांयच दिसना रोडाचेर 1 तारखेच्यान जावचे म्हणजे जादूची छडी सरकार भोंवतलो काय हे म्हाका सरकाराक विचारपाक जाय. कितले फावटी बाबा बायलांनी PWD हे मारपाचे कितले फावटी आंदोलनां करची बायलांक लागून खंय स्त्रीक ते आतां सक्षम करता खुबश्यो योजना पंचायती थ्रू खंय ते राबयता हे सरकार सांगता. हांव म्हणटा ती योजना घेवंक जेन्ना बायलां वयतली तेन्ना उदीक घरान ना जाल्यार ते भरतलो कोण सरकार तुमच्या दारी मिन्स म्हाका कळना सरकार तुमच्या दारी म्हणजे कितें कित्याक लागून हांव सरकाराक सांगूंक सोदता जेन्ना सरकार आमच्या दारी येता पळय नाल्यार पब्लिकेच्या दारी वयता तेन्ना सरकारान एक टँकर भरून व्हरपाचो उदकाचो तुमी येतले म्हणजे तुमकां पिवंक दिवंक जाय 4-5 जण तुमच्या मदीं आसतले दिसभर तुमी भोंवतले सो तुमकां उदीक लागतले एक टँकरूच घेवन सरकारान येवपाचे तितले आमकां मातशें महिलांक बरें जातलें न्हू
एका सायडीक शिवोलेन उदीक भरपूर, एका सायडीक उदीक कमी, एका सायडीक डेली येता आनी एका सायडीक पयल्यान येता. म्हणजे सरकारची ही जी शिस्त आसा ती खंय गेल्या? प्रत्येक फावटी महिलांनी वचपाचे घर सोडून करपाक फकत इलेक्शना पुरत्यान हे तुम्ही वोट बँक करपाक लागून हे इलेक्शन आता ह्या वर्षा पुरते दवरूंक पावना. फाल्यां तुम्ही जिंकल्यार पडल्यार पासून बरो वाव चालूच दवरात. हा डिपार्टमेंट म्हणजे तुम्ही सांगात बंद करात म्हणून आम्ही करता म्हणून वाव आणि डिपार्टमेंटाची गरज आसना आम्ही करता पण वाव चालूच दवरात. फार्मरांक जितलो पण हेल्प कोणूय येऊन करता हांव वेलकम करता ताका आणि हांव म्हणटा एकदम बरें म्हणून. कित्याक गव्हर्मेंट कांयच हेल्प करिना फार्मरांक. म्हजे पासून लॅटरी कितलो गव्हर्मेंटाक गेल्यात, डेप्युटी सीएमांक गेल्यात, सीएमांक गेल्यात, पण काय रिप्लाय ना पेंडींग सबसिडी म्हणून. म्हणटच हे करचे न्हय. हांव सारखो हाचो निशेध करतां. हे हार्वेस्टिंग मशिनांक लागून जे पळय क्रेडीट घेवंक सोदतात आमी फ्री दिता म्हणून अनूच वर्सां हांव हाचेर निशेध करतां. आनी हे सारके घाणेरडे राजकारण करून तुमी नांव जोडूंक सोदिनाकात फार्मराच्या पुस्तकाक, फार्मराच्या गांवाच्या पुस्तकाक तुमी नांव जोडूंक सोदिनाकात. तुमकां ते बरें पडचे ना, तुमकां ते शिराप पुसतले. जे फार्मरांक हेल्प करता तुमी पावरान आसो पावरान नासो. जो आमचो दत्तारा बसलेलो आहा तो पावरान नासतना पासून हेल्प करतालो. ह्या राजून बाबा सांगले पडले 3 वर्सां जाली तो हेल्प करतालो. ताणे आपणाक पब्लिसिटी जोडूंक ना वहाले सोडतो. तुमकां फार्मरांचे पडलेले हा वर्साच्या वर्सा तुमी पावरांच्या भायर पासून आसल्या वर्साच्या वर्सा फुडें सरात. हार्वेस्टर दियात कितेंय दियात आमी वेलकम करता, आमी शाबासकी करता तुमकां.